नाही झालं आहे तर त्याच्यासाठी आपण पुढे याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पाहणारच आहोत. तर पहा, इथे पहिला क्वेश्चन आहे, स्टेटमेंट पहिला स्टेटमेंट जे आहे की 95 ज्ञानपीठ पुरस्कार कवी अक्केतम यांना जाहीर झाला. त्याच्यानंतर दुसरं आहे, पुरस्काराची स्थापना जी आहे ती शांतीप्रसाद जैन यांनी केली. आणि तिसरं पहा, स्थापना 1961 आणि सुरुवात जी आहे ती 1965 झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर हा दुसरा क्वेश्चन पहा, ज्ञानपीठ पुरस्काराविषयीच आहे की भारतीय संविधानातमधील जे 8th शेड्यूलमध्ये 22 भाषा आहे याच्यासाठी हा दिला जातो. त्याच्यानंतर दुसरा, हा पुरस्कार मरणोत्तर पण दिला जातो. तिसरा, वीरवदम, बळीदर्शनम, मिनिक्षाक्षत्रम, अमृत कथिका, अकितम कवितका आणि अतिमहाकालम ही त्यांची काही गाजलेली गाजलेली जी आहे ते साहित्य आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अकादमी पुरस्काराविषयी पहा, साहित्य अकादमी पुरस्कार 2019 विषयी, याची स्थापना जी आहे ती 1954 झाली आणि याचे मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे. 8th शेड्यूलमधील 22 भाषा व्यतिरिक्त जे आहे ते राजधानी आणि इंग्रजीला पण हा साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, तर हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही पहिले ट्राय करा. ठीक आहे, आणि आपण आता जे आहे ते याच्याशी रिलेटेड जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ते पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता की सुप्रसिद्ध मल्याळी कवी जे आहेत अकितम यांना जो आहे या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे, आता एकूणच यांना जो आता जो दिलेला आहे या वर्षीचा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कितव्या नंबरचा आहे आपल्याला याच्यावर पण प्रश्न बनतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हा 55व्या नंबरचा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ठीक आहे, आणि हे जे कवी आहेत म्हणजे हे कितवे मल्याळी व्यक्ती आहेत, तर ते 6वे मल्याळी व्यक्ती आहे की ज्यांना हा पुरस्कार मिळाला. आणि सर्वात पहिला जो आहे तो पण लक्षात ठेवण्याजोगी बाब आहे, कारण ते पण एका मल्याळी कवीलाच भेटला होता. ठीक आहे, तर पुढे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेलच. हां, हे येते पहा, ज्ञानपीठ पुरस्काराविषयी जसं की याची स्थापना जी आहे ते 1961 झाली आणि 1965 जी आहे याची सुरुवात झाली. आणि हे स्थापन कोणी केलं तर याचे संस्थापक जे आहेत ते जैन आहेत, शांतीप्रसाद जैन. आणि हे जे देणारी आहे ते आपली भारतीय ज्ञानपीठ जी संस्था आहे ते भारतीय ज्ञानपीठ संस्था, ज्याचे संस्थापक जे आहे ते टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक साहू जैन आहे. ठीक आहे, साहू जैन आणि हे जे वर्तवलेले आहे ते शांतीप्रसाद जैन. ठीक आहे, जसं की आपण पाहिलं होतं की सगळ्यात पहिले कुणाला मिळाला, तर सगळ्यात पहिले जो आहे तो सगळ्यात पहिले एका मल्याळम कवीला भेटला हे पण आपण पाहिलं होतं. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की गोविंद कुरूप हे जे मल्याळी कवी होते त्यांना भेटला. त्यांचं जे महाकाव्य होतं ना त्याचं नाव तुम्ही इथं पाहू शकता की ओडो कुफल, म्हणजेच काय होतं तो वेळूची बासरी, थोडंसं अवघड नाव आहे पण ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, साधारणतः याच्यावर आपल्याला प्रश्न नाही मिळणार, फक्त एवढा प्रश्न बनू शकतो की पहिले मल्याळम कवी जे आहेत ते साहित्यिक जे आहेत ते गोविंद शंकर कुरूप आहेत. ठीक आहे, याचं स्वरूप जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता की 11 लाख रुपये आहे आणि सोबतच सरस्वतीची प्रतिमा आणि सन्मानपत्र पण दिलं जातं. पहिल्या महिला ज्या आहेत त्या आशा पूर्णदेवी आहेत, त्यांना 1976 जे आहे ते पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत किती महिलांना मिळालं तर 7 महिलांना देण्यात आलं. ठीक आहे, आणि इथे पाहू शकता हा पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे की हा जो पुरस्कार आहे तो मरणोत्तर दिला जात नाही. हे आपल्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हा मरणोत्तर दिला जात नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड जे आहे ते आपण आणखीन इन्फॉर्मेशन पाहूया. आतापर्यंत 5 वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे, याच्यावर तेवढे काही प्रश्न बनणार नाही. हा आपण इथे बनवू शकतो, जसं की इथे हायलाईट पण केलेलं आहे की आत्तापर्यंत किती तर 59 लोकांना देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हां हे एक पॉईंट थोडासा इम्पॉर्टंट आहे की सिंधी भाषेतील साहित्यास आत्तापर्यंत एकही पुरस्कार मिळालेला नाही. म्हणजे एकूणच आपल्याला हा दुसरा एक स्टेटमेंट असं बनवू शकतो की सिंधी भाषेला पण याचं आतापर्यंत जो पुरस्कार आहे तो मिळालेला नाही आहे होऊ शकते. अशा पद्धतीचं एखादं स्टेटमेंट आपल्याला आयोग देऊ शकते कन्फ्युजिंगसाठी. ओके, त्याच्यानंतर सर्वात जास्त आतापर्यंत जे मिळाले आहे 11 वेळाच तुम्ही पाहू शकता की हिंदी भाषेला मिळालेलं आहे. ठीक आहे, आणि या भाषेविषयी जे आहे ते 8व्या शेड्यूलमध्ये म्हणजेच परिशिष्टामध्ये दिलेलं आहे, 22 भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. कोणता? तर हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. लक्षात ठेवा, 8व्या जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये 22 भाषा आहेत, त्याच्यामध्ये इंग्रजी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला हाही क्वेश्चन बनवू शकतो की 8व्या परिशिष्टामध्ये इंग्रजी पण भाषा आहे तर इंग्रजी नाही आहे. म्हणून इथे त्याचं वेगळं करून तुम्हाला दिलेलं आहे की इंग्रजी भाषेत
लेखन करणाऱ्याला पण हा दिला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर हां इथे पहा की आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारले जाते, कारण आतापर्यंत जे आहे ते किती साहित्यिकांना जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. विष्णू सखाराम खांडेकर जे आहे तर त्यांच्या ययाती या कादंबरीला 1974 मिळालेलं आहे, ठीक आहे. जर मिळाली तर तुम्ही नक्कीच वाचा, ही चांगली कादंबरी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर ज्यांची विशाखा हे साहित्य आहे, हे काव्यसंग्रह आहे, ठीक आहे, याला 87 मिळाला. गोविंद करंदीकर यांच्या अष्ट दर्शने, ठीक आहे, याच्यासाठी 2003, आणि आता रिसेंटमध्ये जे आहे ते 14 मिळाला होता हे भालचंद्र नेमाडे यांना. ओके, आता याच्या सिरियलवर आणखीन थोडीफार जर माहिती, हां अकितम यांच्याबद्दल पाहून घ्या तुम्ही की त्यांचं नाव जे आहे ते अकितम अत्युथन नंबुथिरी. ओके, तसं याच्याविषयी तेवढा काही क्वेश्चन बनण्याचे चान्सेस नाही आहे. हां यांचे जे साहित्य आहे, त्याच्यानंतर आपण जे आहे ते साहित्य अकादमी पुरस्कार 2019 याच्याबद्दल माहिती पाहूया. यावर्षी जे आहे ते इंग्रजी भाषेसाठी जे आहे ते अन एरा ऑफ डार्कनेस हा शशी थरूर यांचा आहे कथासंग्रह, काल्पनिक कथासंग्रह आहे, ठीक आहे, इंग्रजीसाठी याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर हिंदीसाठी पहा चिल्लाते हुए अपनों को हे नंदकिशोर आचार्य यांचे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचे आहे ते पाहू, जसं की मराठी आपल्यासाठी मराठी ही महत्त्वाचं आहे, तर मराठीसाठी जे आहे ते कोणाला मिळालं तर अनुराधा पाटील यांना, आणि त्यांचं जे पुस्तक आहे ते कदाचित अजूनही, लक्षात ठेवा कदाचित अजूनही, यासाठी अनुराधा पाटील यांना यावेळचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, ठीक आहे. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल आपल्याला म्हणजे क्वेश्चन येण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त आहेत. त्याच्यानंतर हे जे बाकीच्या भाषा दिलेल्या आहेत याच्याबद्दल आपण नाही पाहिलं तरी चालेल, कारण याच्याशी आपल्याला क्वेश्चन विचारल्या जात नाही. ओके, आता या अकादमी पुरस्कार जे आहेत याच्याशी रिलेटेड जे आपले मराठी साहित्यिक आहेत त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, म्हणून इथे काही माहिती दिलेली आहे ते आपण पाहू. अनुराधा पाटील यांना आत्ताच आपण पाहिलं की कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी मिळालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे दिलं कोणी, म्हणजे परीक्षक कोण होते हे इथे दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर हां महत्त्वाचं जे आहे ते हे पहा की अनुराधा पाटील ह्या 65 मराठी साहित्यिक ठरल्या, ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत 65 लोकांना साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहा हां त्याच्यानंतर इथे पहा की आतापर्यंत जे मराठी साहित्यिक आहेत ते कोणते कोणते आहेत, जसे की 1818 जे आहे ते मधुसूदन पाटील जे होते, ठीक आहे, यांना सृजन प्रेरणा आणि कवित्व शोध यांच्यासाठी मिळालेला आहे 2018. 2017 जे आहे ते श्रीकांत देशमुख यांना मिळालेला आहे, आणि ते साहित्य आहे त्यांचं बोलावे ते आम्ही यासाठी. ओके, आता या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे, तर स्वरूप जे आहे ते तुम्ही इथं पाहू शकता की 1,00,000 रुपये ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह, ठीक आहे, याची सुरुवात जे झालेली आहे ते 1955 झालेली आहे, आणि आपण पाहिलं होतं की 22 भाषा आणि त्याच्यासोबतच राजस्थानी आणि इंग्रजी या भाषेसाठी पण हा दिला जातो. आणि पहिले जे मराठी विजेते आहेत, आपण साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल बोलत आहोत, ठीक आहे, आणि जे पहिले मराठी विजेते आहेत ते आहेत कोण, तर लक्ष्मण शास्त्री जोशी, ठीक आहे. आपल्याला पहिल्यावर क्वेश्चन नेहमी विचारले जातात, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. सॉरी, त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही साहित्य अकादमीबद्दल आणखीन काही माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे पहा की एकूण जे आहे ते ही याचं जी सुरुवात आहे म्हणजे स्थापना जी आहे ती कधी झाली, तर याची स्थापना झाली 12 मार्च 1954. ओके, आणि याचं मुख्यालय जे आहे ते मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येते आहे, ठीक आहे, रवींद्र भवन नवी दिल्ली येते. हे पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण 2019 किंवा 2018 जो एक आपला राज्यसेवा ब्रिजचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सेम असाच क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे, आणि आय थिंक याच्यावरच विचारला होता की इथे आपल्याला मुंबई दिलं होतं, ठीक आहे.
त्याच्यानंतर पालक संस्था जी आहे ते भारत सरकार, सांस्कृतिक भारत सरकार आहे, ठीक आहे. याच्यानंतर आणखीन आपल्याला जर माहिती पाहायची झाली तर तुम्ही हां हे इथे पहा की बाल साहित्य पुरस्कार विजेते 22 लेखकांची आणि युवा साहित्य याच्यासाठी 23 लेखकांची यादी जी आहे ते प्रसिद्ध केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आपले मराठी जे कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण पाहून घेऊया. आणि यांच्यासाठी जे आहे ते 1 लाख रुपये नाही, यांच्यासाठी फक्त 50,000 आणि रोख आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता युवा पुरस्कार. युवा पुरस्कार जे आहेत ते यावर्षी जे आहेत 23 लेखकांना देण्यात आलेलं आहे. हां आणि हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, की 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या साहित्यिकांनाच हा प्रदान केला जातो. लक्षात ठेवा, म्हणजे युवा पुरस्कार जो आहे तो 35 वर्षापेक्षा कमी जे साहित्यिक आहेत त्यांना दिला जातो. आणि यावर्षीचा जे आहे ना ते कोणाला मिळालेलं आहे तर सुशील कुमार शिंदे आणि यांचं जे कविता संग्रह आहे, सॉरी यांचं जे साहित्य आहे की शहर आत्महत्या करायचं म्हणतं, याच्यासाठी मिळालेलं आहे. ओके. आणि हा जो आहे तो कोकणी साहित्य प्रकार आहे प्रकारात येतो आणि हे कथाकार प्रकारात, सॉरी कोकणी साहित्य प्रकारातचा जो कथाकार आहे याच्यासाठी हेमंत अय्या यांना मिळालेलं आहे, ठीक आहे. हेमंत अय्या यांना मिळालेलं आहे. ओके. आणि बाल पुरस्कार जे आहे ते बाल पुरस्कार पण 22 जणांना मिळालेला आहे आणि त्याच्यापैकी एक मराठी व्यक्ती जे आहेत ते कोण आहेत तर सरदार सलीम मुल्ला. आणि यांचं पुस्तक कोणतं आहे तर जंगल खजिन्याचा शोध, ठीक आहे. हे बाल साहित्याबद्दल आपण पाहतो इथे, बाल साहित्याबद्दल, ठीक आहे. त्याच्यानंतर कोकणी भाषेविषयी पण पाहूनच घ्या, कारण होऊ शकते आपल्याला याच्यावर कदाचित क्वेश्चन बनू शकेल की चिटकल्या चिंकीचे विशाल विश्व हा राजश्री बांदोडकर कापूरकर यांचा आहे. ओके. तर मित्रांनो इथं जे आहे ते आपण याच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते पाहिलेली आहे. आता आपण याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर हा पहिला क्वेश्चन होता आपला. इथे तुम्ही पाहू शकता की यावर्षीचा जो आहे तो 95वा आहे, ठीक आहे. तर हे जे आहे पहिलं आपलं स्टेटमेंट ते बरोबर आहे. यांची स्थापना जी आहे शांतीप्रसाद जैन यांनी केली, आपण पाहिलं होतं माहितीमध्ये, हे पण बरोबर आहे. स्थापना जी आहे ते 61 आणि सुरुवात जी आहे ते 65 झाली, तर हे पण आपलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. याचा अर्थ आपल्या पहिल्या क्वेश्चनमध्ये तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरं पहा. हां इथे दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की संविधानातील 8 शेड्यूल आणि 22 भाषा याच्यासाठी दिला जातो, तर हो हे बरोबर आहे. संविधानातील 22 भाषा आणि भाषेसाठी हा दिला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर हा पुरस्कार मरणोत्तर पण दिला जातो, तर हे चूक आहे. हा पुरस्कार मरणोत्तर जो आहे तो दिला जात नाही, ठीक आहे. हे इथे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे जे आहे ते फेमस पुस्तकं आहेत कवी अंकितम यांची. ओके. त्याच्यानंतर हा तिसरा क्वेश्चन पहा, साहित्य अकादमीबद्दलचा आहे, ठीक आहे. याची स्थापना जी आहे ते कधी झाली तर मार्च 1954 झाली, तर हे बरोबर आहे, ठीक आहे. याचे मुख्यालय मुंबई इथे आहे का तर नाही, हे कुठे आहे तर दिल्ली इथे आहे. ओके. त्याच्यानंतर 8 भाषा आणि राजस्थानी आणि इंग्रजी, आता ठीक आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट 2 जे आहे ते आपलं चुकीचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काही क्वेश्चन आहेत याच्याशी रिलेटेड आपल्याकडे, ते पण आपण पाहून घेऊ. मराठी जे विजेते होते, मराठी साहित्य विजेते, साहित्य पुरस्कार विजेते कोण आहेत तर अनुराधा पाटील यांनी यांचं कदाचित अजूनही हा कविता संग्रह आहे, तर हां बरोबर आहे. पहिले मराठी लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत, हे पण बरोबर आहे. आणि 2018 जो आहे तो श्रीकांत देशमुख यांना मिळाला, तर हे नाही आहे, कारण हे 2018 नाही आहे. आपण आत्ताच पाहिलं होतं की 2018 जो आहे तो यांना नाही भेटला होता, तो मधुसूदन पाटील यांना भेटला होता, ठीक आहे. यांना जे आहे ते 17 भेटला होता, तर इथे तुम्ही 2017 करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो
एकूणच याच्याशी जी रिलेटेड अत्यावश्यक इन्फॉर्मेशन जी होती ते आपण पाहिलेली आहे. अशाच काही इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू. आणि याच्यानंतर जे आहे ते आपण राहिलेले जेही महत्त्वपूर्ण पुरस्कार आहेत, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण पाहणारच आहोत. जसे की नोबेल पुरस्कार, मॅग्सेसे पुरस्कार, व्यास पुरस्कार यांच्याबद्दल पण क्वेश्चन आपल्याला नेहमी विचारले जातात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कवर करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, ठीक आहे, जेणेकरून याचा फायदा जो आहे तो तुमच्या सर्वांना होईलच.